आजचा आपला विषय आहे शिवण यंत्रावर काम करताना, म्हणजे आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल शिवण करणार आहोत, कपडा शिवणार आहोत, त्यावेळेस काय काय करणं गरजेचं आहे त्याच्या टिप्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. शिवण कामाच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही शिलाई मशीन वर बसणार आहात त्यावेळेस तुमचे हात नेहमी स्वच्छ ठेवा, कारण जर हाताला घाम येत असेल आणि तुम्ही कुणाचा नवीन कपडा शिवत असाल तर एकसारखा घाम येत असल्यामुळे तो शिवत असलेला कपडा खराब होण्याची शक्यता असते. आणि म्हणून हाताला जर एकसारखा घाम येत असेल तर हाताला पावडर चोळून घ्यावी. शिवणयंत्र व पाट म्हणजेच मशीनचा डेस्क, शिलाई मशीनचा कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावा. आणि यंत्राला जर तेल दिलेलं असेल तर खराब कपड्यावरती टिपा घेऊन जोपर्यंत त्या टिपांवर तेल येत आहे तोपर्यंत टिपा घेत राहा. आणि टिपा तेल रहित टिपा येऊ लागल्यावरच प्रत्यक्ष शिवणकामाला सुरुवात करा. ही सगळ्यात महत्वाची टीप आहे. यापूर्वी पण ही तुम्हाला दिलेली आहे की शिवणकाम करायला घेतलं की मशीनवर बसताना मशीन स्वच्छ पुसून ऑइलिंग केलेलं असेल तर जोपर्यंत कपड्यावर तेल येत आहे तोपर्यंत नवीन कापडावरती शिलाई घेऊ नये. शिवणकाम करताना आपल्या डाव्या बाजूला जास्त कापड राहील व उजव्या बाजूला म्हणजेच तोल चाकाकडे म्हणजेच बेत चाकाकडे कमी कापड राहील अशा प्रकारे शिवणकाम करायचं आहे. म्हणजेच आपल्या उजव्या हाताला कमी कपडा शिल्लक राहील अशा पद्धतीने कपडा शिवण करताना ठेवायचा आहे. कपड्याचे दोन्ही भाग उजवा अथवा डावा एकाच बाजूचे होऊ नये म्हणून एका भागाला खालून वर तर दुसऱ्या भागाला वरून खाली टीप मारावी. त्याचबरोबर जर कपड्याचं कटिंग केल्यानंतर सुलट आणि उलट बाजूवरती जर तुम्ही काही खडूने खुणा करून ठेवले असतील तर आपण शिलाई काम व्यवस्थित करू शकतो. म्हणजेच एकाच बाजूचे दोन्ही भाग होणार नाही. आणि आपण नवीन असताना ह्या चुका वारंवार होत असतात म्हणून ही टीप तुम्हाला दिलेली आहे की कपड्याचे भाग सारखे होऊ नयेत. म्हणून एकतर एका बाजूला वरून खाली टीप घ्या, दुसऱ्या बाजूला खालून वर घ्या, किंवा कपड्यावरतीच उलट सुलट असं मार्किंग करून ठेवा. यानंतर तलम झिरझिरीत व सरकणाऱ्या कपड्याच्या शिवणकामात, तलम झिरझिरीत म्हणजे सुळसुळीत कपडा, याचं जर शिवणकाम तुम्ही करत असाल तर याच्या शिवणकामामध्ये कापडाला खालच्या बाजूला कच्च्या टाक्यांनी कागद जोडून कागदासह कापडाचे शिवणकाम करावे. असं केल्यास कापडाच्या आकारात बदल होत नाही. जर लूज कपडा असेल, अंगावर पडणारा असा झुळझुळीत कपडा असेल एकदम, तर अशा वेळेस ह्याचं जर तुम्ही शिवण करत असाल तर शिवणकाम करते वेळी या कपड्याला जिथे शिवण घ्यायचंय तिथं कागदावरती कागद जोडून घ्या. हा कागद शिलाई मशीनवर न जोडता हाताचे टाके देऊन कागद जोडून घ्या. म्हणजेच या कपड्याच्या मूळ आकारात बदल होणार नाही. कारण असे कपडे मग कटिंग करून जर खूप वेळेस हाताळले तर आकार बदलू शकतात. टीप पूर्ण झाली की हा कागद फाडून टाकला तरी चालतो. ताणणारा जो कपडा आहे म्हणजे जो कपडा ओढल्यानंतर ताणतो थोडासा, अशा कपड्यांवर टिपा मारताना दोन्ही हाताने कपडा व्यवस्थित सारखा ताणून घ्या आणि मग टिपा मारा. म्हणजेच शिवल्यावर टिपेकडे घड्या किंवा सुरकुत्या पडलेल्या आपल्याला दिसणार नाहीत. तसेच कापड अंगात घालताना किंवा काढताना ज्या टिपा आपण घेतलेल्या आहेत त्या तुटणार नाहीत. मखमल सारखे कपडे शिवताना, मखमल ह्याला वेलवेट आपण म्हणतो, यासारखे कपडे शिवताना कपड्याच्या दोन्ही पदरामध्ये जे दोन भाग तुम्हाला जोडायचे आहेत त्या दोन भागांमध्ये कागद ठेवून मग टिपा माराव्यात व नंतर कागद ओढून बाहेर खेचून फाडावा. त्यामुळे
टिपेत अडकलेले तंतू बाहेर येऊन टिपेकडील शिवण सुलभ झालेले असते. आता मखमल म्हणजे खूप वीन असते, ही असे छोटे 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 तंतू असतात आणि त्यामुळे हे तंतू टिपेत अडकले तर कपडा फिनिशिंग किंवा टिपेकडील भाग सुलभ किंवा सहज दिसत नाही. आणि म्हणून मखमल सारखा कपडा शिवताना जे दोन भाग जोडायचे आहेत त्याच्यामध्ये कागद ठेवून टीप मारावी आणि टीप पूर्ण झाली की तो कागद ओढून घ्यावा. म्हणजेच त्या कागदाबरोबर ते जे सुईने तंतू निघालेले आहेत धाग्यांचे ते कागदाबरोबर बाहेर येतात आणि टिपेकडील भाग सुलभ दिसतो. टिपेचा दोरा प्रत्येक वेळी तोडावा न लागता क्रमाने शिवणकाम करता येईल. अशाच प्रकारे कपड्याचे निरनिराळे भाग एकत्र ठेवायचे. म्हणजे ज्या वेळेस आपण शिरायला बसणार आहे, समजा तुम्ही पेटीकोट शिवणार आहात किंवा आता आपण सुरुवातीला काय शिवणार आहे, समजा झबलं शिवणार आहे, छोटे छोटे कपडे घेणार आहेत, तर मग त्यावेळेस त्या कपड्याचे भाग जे कटिंग केलेले आहेत ते क्रमवार ठेवावेत. क्रमवार म्हणजे शिवायला सोपं जातं आणि वेळही वाचतो आणि सारखा सारखा मशीनचा धागा तुम्हाला तोडावा लागणार नाही. उभे आणि तिरकस कापड जोडताना म्हणजे काही भाग बघा, ज्यावेळेस घडीवर कपडा आपण कापतो पॅटर्न ठेवून त्यावेळेस काही भाग जे आहेत ते उभ्या कपड्यात येतात, काही तिरकस किंवा आडव्या कपड्यांमध्ये येतात. अशा वेळेस उभा किंवा तिरकस कापड जोडत असताना तिरकस कापडाचे वर उभे कापड ठेवून टीप मारावी. म्हणजे जो भाग तिरकस आहे त्याच्यावर जो सरळ कापलेला उभा कापलेला भाग आहे तो ठेवून टीप मारावी. म्हणजेच तिरकस जो भाग आहे त्याचा आकार बदलणार नाही. उदाहरणार्थ कटोरी व साईडचा पॅटर्न. कटोरी जोडताना कटोरी ही तिरकस भागावरती किंवा जो वरचा पॅटर्न आहे तो तिरकस भागावरती काटलेला असतो आणि त्याचा आकार बदलू नये ताणू नये म्हणून मग उभा आणि तिरकस कापड जोडताना तिरकस कापडाच्या वरती उभं कापड ठेवावं आणि मगच टीप मारावी. कटिंग केल्यानंतर कोणता भाग तिरकस याच्यात कापला गेलाय आणि कोणता सरळ याच्यात उभ्या याच्यात कापला गेलाय हे आपल्या लक्षात येत. चौकटीच्या कपड्याच्या लांबी रुंदीच्या रेषा एकमेकांशी जुळवताना. चौकटची म्हणजे चेक्सची डिझाईन जर कपड्यावर असेल तर शक्यतो कपडा शिवताना ही डिझाईन बिघडवायची नसते कुठलीच. आणि मग त्यासाठी असा चौकटीच्या कपड्याचं जर तुम्ही डिझाईन करत आहात, डिझाईन घेतलेली आहे कापडाची आणि त्याचं जर तुम्ही काही शिवत असाल तर ह्या चौकटी ज्या आहेत ह्या चौकटी एकमेकांशी जुळवताना एकत्र जोडावयाचे जे भाग आहेत ते प्रथमतः तात्पुरत्या सरळ टाक्यांनी जोडून नंतरच यंत्रावर म्हणजे शिलाई मशीनवर टीप घ्यावी. काय करायचं, कपडा कापून झाले की हातावरती आधी शिवण करून घ्यायचं. शिवण करताना मग त्या चौकटी बरोबर जुळल्या जातील ह्याची काळजी घ्यायची. सरळ टाक्यांनी हे जोडून घेतल्यानंतर मग शिलाई मशीनवरती ह्याला टीप मारायचे म्हणजे ती डिझाईन बदलणार नाही. त्याचप्रमाणे कापडाचे विविध तुकडे एकत्र जोडताना कापडावरील रेषा अथवा डिझाईनमुळे डिझाईन जी आहे ती मूळ कापडाप्रमाणे राहील याची दक्षता घ्यावी. म्हणजे डिझाईन खालीवर होणं नको आहे, अपेक्षित नाहीये, ती सारखी राहणं गरजेचं आहे. त्यामुळे कपडा शिवताना पण आणि कटिंग करताना डिझाईनचं कापड असेल तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. कटिंग केल्यानंतर सुद्धा ती डिझाईन खालीवर होऊ नये जोडताना, म्हणून हाताने सरळ टाक्यांनी ते अगोदर जोडून घ्या आणि मग शिलाई यंत्रावरती जोडा. खादी सारखा कडक कापड ज्यावेळेस आपण शिवणार आहोत, जाड कपडा खादी सारखा एकदम कडक आहे, अशा कापडाच्या शिवणकामात टीप मारण्याच्या ठिकाणी मेणबत्ती किंवा साबण घासून घ्यावी. म्हणजे जिथे टीप येणार आहे तिथे मेणबत्ती घासून घ्यावी. यामुळे काय होईल तर हा कपडा त्या ठिकाणी नरम होईल. तो कपडा नरम झाल्यामुळे घर्षणाने सुई गरम होणार नाही आणि सुई गरम झाली नाही त्याचप्रमाणे कपडा नरम पडल्यामुळे सुई मोडण्याची अथवा वाकण्याची शक्यता पण कमी असणार आहे. खादी सारखा जाडसर कपडा ज्यावेळेस तुम्ही शिलाई मशीन मध्ये टाकणार आहात शिवण्यासाठी त्यावेळेस जर ही काळजी घ्यावी तर ही काळजी घेतली तर शिलाई पण सहज तुमची पूर्ण होईल, कपडा ओढावा लागणार नाही आणि त्याचबरोबर कपडा
नरम झाल्यामुळे सुई गरम होणार नाही आणि सुई मोडण्याची अथवा वाकण्याची शक्यता पण राहणार नाही. पाठ व पुढच्या खांद्याकडील जोडकामात पाठीचे खांद्याकडील कापड तसेच मुंढ्याला बाही जोडताना बाहीचा खांद्याकडील भाग थोडा जिरून घ्यावा. मुंढा म्हणजे आर्म होल. आर्म होल म्हणजे आपला खांदा आणि हात यांना जोडणारा जो मधला आहे गोल, ह्याला आपण मुंढा म्हणतो, आर्म होल म्हणतो. म्हणजे जिथून गार्मेंटला किंवा कपड्याचा हात आपण घेणार आहोत ती जोडणी, ती गोलाकार जोडणी म्हणजेच मुंढा. असा हा पाठ आणि पुढच्या खांद्याकडील जोडकामात पाठीचे खांद्याकडील कापड तसेच मुंढ्याला बाही जोडताना बाहीचा खांद्याकडील भाग थोडा जिरून घ्यावा. जिरून म्हणजे चून वगैरे टाकून तो ऍडजस्ट करायचा असतो. गळा वळण, मुंडा वळण इत्यादी वळणाचा आतील भाग टीप मारल्यावर फिरवून घ्यायचा असेल तेव्हा त्याच्या सुट्या भागाकडे प्रथम लहान लहान छटके मारावे. म्हणजे जिथे जिथे गोलाकार आहे, वळण आहे, वक्र रेषा आहे किंवा वक्रात कपडा जोडायचा आहे अशा वेळेस तो गोलात कपडा जोडताना त्या सुट्या पदरांवरती म्हणजे टीप मारून झाली की सुटे जे भाग आहे उलट बाजूचे छोटे छोटे त्या भागांवरती छटके म्हणजे कात्रीने छाट मारावेत. तसेच एखादे बाहेरचे वळण आत फिरवून घ्यायचे असेल, म्हणजे कपडा तुम्ही वळणावरती जोडलाय आणि आता तो वळणामध्ये आलेला कपडा पुन्हा आतमध्ये वळवून आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे अशा वेळेस तो जो कपडा आहे त्या वळणात छटके मारून तेथील कापड किंचित कापून कमी करावे. त्यामुळे हा भाग उलटवल्यावर येथे शिवणकाम सफाईदार दिसते. उदाहरणार्थ गळपट्टी किंवा तुम्ही पायपिंग करतात, या केसमध्ये कपडा त्या वळणावरती गोल आकार असतो किंवा चौकोनी असतो किंवा वळणाकृती असतो त्याच्यावर तुम्ही दुसरी पट्टी जोडत असतात. ही पट्टी जोडल्यानंतर जसं त्या सुट्या भागांकडे छटके म्हणजेच काट मारायची आहे कात्रीने छोटे छोटे बऱ्याच ठिकाणी काही अंतरावरती, तर अशा वेळेस पुन्हा ती जोडलेली पट्टी आतमध्ये जर वळवायची असेल तर त्या ठिकाणी आतला जो वळणात जाणारा भाग आहे छटके मारण्याबरोबरच तो थोडासा कमी केला तर शिवणकाम सफाईदार दिसते. म्हणजे जिथे आपण दुसरा कापड वळून घेतला तिथे जाड भाग तयार होणार नाही. गळावळणासारख्या वळणयुक्त भागावर टीप मारताना त्यातील टाक्याची लांबी कमी करा. गळावळणासारख्या वळणयुक्त भागावर टीप मारताना म्हणजे जिथे वळणाकृती टीप आपल्याला घ्यायची आहे तिथे टाक्याची लांबी कमी करायची. टाक्याची लांबी कमी करायची आहे ती कुठून करणार, तर साधारणपणे तुम्हाला स्टिच रेग्युलेटर मध्ये याची मदत मिळेल. म्हणजे स्टिच रेग्युलेटरला तुम्ही सर्वसाधारण खाली केलं की टाका छोटा होतो आणि वरती केलं की टाका मोठा होतो. म्हणजेच गळा वळणासारखा जो वळणाकृत भाग आहे याच्यावर टीप घेताना स्टिच रेग्युलेटर वरती टाका छोटा येईल अशी ऍडजस्टमेंट करायची आहे. उदाहरण इथे दिलेलं आहे की थोडक्यात काय, तर जवळजवळ टाके येतील, हे टाके आहे तर म्हणजे टाके जवळजवळ येतील असं सेटिंग करायचं आहे. उदाहरणार्थ जर 21 सेंटीमीटर लांबीच्या टिपेस 12 टाके येत असतील तर त्याऐवजी 14 ते 15 टाके येतील अशी स्टिच रेग्युलेटरची सेटिंग करायची आहे. यासाठी टाके नियोजक फिरकी म्हणजे स्टिच रेग्युलेटर वर अथवा खाली सरकवून घ्यावे. तसंच शिवावयाचे कापड वळणाकडे दोन्ही हाताने व्यवस्थित धरून यंत्राची गती थोडी कमी करून मगच शिवण घ्या. ज्यावेळेस तुम्ही वळणाकडे टाके घेणार आहात, वळणाचे टाके घेणार आहात, त्यावेळेस शिलाई यंत्र थोडं हळू चालवा, गती कमी ठेवा आणि ज्यावेळेस वळणावरती कपडा फिरवायचा आहे त्यावेळेस शिवण त्याच्या कपड्यामध्ये जे शिवणकाम चालू आहे वळणावर कपडा फिरवताना शिलाई मशीनची सुई कपड्याच्या आतमध्ये राहील अशाच वेळेस प्रेशर फुट म्हणजे दाबा उचलून कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि दाबा खाली करून पुन्हा टीप घ्यायची आहे म्हणजे टीप खराब होत नाही. याचबरोबर टीप मारून झाल्यावर कापड उलटवून कपड्याला टोकं काढायचे असेल तेव्हा टोकाकडे काट मारावी.
म्हणजे कापड उलटवल्यावर चांगले टोक दिसते, म्हणजे एखाद्या ठिकाणी टोक येणार आहे, शिलाई कामामध्ये टोक दिसणार आहे, तर त्यावेळेस जे टोक काढायचे त्या ठिकाणी काट मारून घ्यावी, म्हणजे सुलट केल्यानंतर शिलाई किंवा कपडा सुलट केल्यानंतर तिथे जे टोक अपेक्षित आहे ते टोक तुम्हाला दिसेल. कॉलर किंवा कटोरी यामध्ये हे टोक येतात. गळपट्टी किंवा कॉलर जोडताना कपड्याच्या गळ्याकडील भाग ताणला किंवा जिरवला जाणार नाही याबद्दल दक्षता घ्यावी. गळापट्टी किंवा कॉलर जोडताना आपण हे जे भाग करतो इथे थोडासा गोल आकार असतो, कपडा कुठलाही असो तो तयार होताना त्याची गुंफण असते, उभे आडवे धागे एकत्र येऊन कपड्याची गुंफण केली जाते आणि मग आपल्याला अखंड कपडा मिळत असतो. अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही गोलाकार कुठेही कपडा कापलेला असतो तो गोलाकार कपडा कापल्यानंतर तुम्ही त्याला जर सारखं हाताळलं तर त्याचा आकार बिघडून जाऊ शकतो, आकार वाढू शकतो, कारण गोलाकार कापल्यामुळे त्याची जी वीण आहे ती त्या ठिकाणी सैल झालेली असते कपड्याची वीण, आणि मग तुम्ही ओढल्यानंतर तो कपडा स्वतः जे कापड तुम्ही ज्या आकारात कापलेला आहे तो आकार वाढू शकतो. म्हणून गळ्याकडे किंवा कॉलरचा हा मुख्य भाग असतो, अशा वेळेस हा भाग ताणला जाणार नाही याबद्दल शिवण करताना दक्षता घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. यासाठी गळ्याच्या काठाच्या आत किंचित अंतरावरती प्रथम यंत्र टीप मारून म्हणजे शिलाई घेऊन नंतर कॉलर किंवा गळपट्टी जोडा. आपण अजून नवीन आहे तर आकार बिघडू नये म्हणून कापलेल्या भागावरती आधी शिलाई दुसरा भाग जोडण्यापूर्वी गळपट्टी किंवा कॉलर जोडण्यापूर्वी या भागावरती काही अंतरावरती जी झाकल्या जाईल अशा अंतरावरती यंत्राची शिलाई घेऊन आणि मगच गळपट्टी किंवा कॉलर जोडावी, म्हणजे त्या गळ्याकडच्या भागाचा जो आकार आपण कापलेला आहे तो बिघडणार नाही. चुडीदारच्या पाय घेराकडे नेहमी तिरकस कापड येत असत. चुडीदार जो आहे, आता तुम्ही दोन प्रकारचे चुडीदार शिकणार आहात इथे, तर चुडीदारचा जो खालचा भाग असतो ते नेहमी तिरक्या कपड्यावरती घेत असतो. आपण पायाचा जो भाग आहे तो तिरकस कपड्यावर घ्यायचा असतो, तेव्हा तेथील शिवणीवर ताण पडून कापडावरील टिपेचे दोरे तुटू नयेत यासाठी टिपेवर एखाद्या पातळशा कापडाची काठपट्टी ठेवावी. तिरका कापड जोडणार आहोत आपण चुडीदारला, म्हणून ही टीप तुम्हाला दिलेली आहे. त्याच्या काठाकडे पुन्हा टीप मारावी किंवा पहिली टीप मारताना तेथे काठपट्टी ठेवावी. शिवण करताना या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित इथे ऐकल्या असतील, वाचल्या असतील, लिहून घेतलेल्या असतील, तर आपोआप तुम्ही एक एक भाग ज्यावेळेस शिवाल त्या त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. पायजमा पॅन्ट वगैरेच्या जांग शिवणीप्रमाणे कोणत्याही तिरकस भागावरील टिपेच्या वेळी सुईच्या मागील व पुढील दोन्ही बाजूचे कापड किंचित ताणून घ्यावे. किंचित म्हटलेले आहे ते किंचित ताणून घ्यावे, म्हणजे इस्त्री कामात टिपेचे दोरे तुटणार नाहीत. कापडाच्या कोपऱ्यावरील टिपेच्या वेळी कापडात सुई असताना दाबपट्टी थोडी वर करावी, कापड आवश्यकतेप्रमाणे फिरवावे आणि दाबपट्टी खाली करून टीप मारावी. इथे बघा पुन्हा तो पॉइंट सांगितला की जिथे समजा चौकोनी गळा शिवत आहात तुम्ही किंवा खिसा लावत आहात, तर अशा वेळेस जिथून वळण आहे अशा ठिकाणी सुई कपड्यात न बाहेर घ्यायची नाही. कपडा ज्यावेळेस तुम्हाला फिरवायचा आहे त्यावेळेस सुई कपड्यात असताना फक्त दाबावर करून कपडा आवश्यकतेनुसार फिरवून घ्यायचा आहे आणि मग दाबा खाली करून पुन्हा राहिलेली टीप मारून घ्यायची आहे. यामुळे कोपऱ्याकडे टिपेचे टाके कमी जास्त लांबीचे न येता सारख्या लांबीचे येतील. कपड्यातील पाठ व पुढच्या तोलाचा खुणा अथवा छटके शिवणकामात एकमेकांना लागून असण्याबद्दल दक्षता घ्यावी. कपड्यातील पाठ व पुढच्या तोलाचा खुणा म्हणजे जिथे जिथे तुम्ही पाठ आणि फ्रंट जोडत आहात, बॅक साईड कपड्याची आणि फ्रंट साईड जोडत आहात, त्यावेळेस काही खुणा आपण कपड्यावरती केलेल्या असतात किंवा छटके मारलेले असतात, म्हणजे नोचिंग केलेला असतं. नोचिंग म्हणजे थोडासा काट दिलेला असतो की इथे समजा डार्ट आहे, इथे टक्स आहे, तर अशा वेळेस तिथे छाट दिलेला असतात किंवा बाही जोडताना त्याचा सेंटरला छाट केलेला असतं, तर ते बरोबर एकमेकाला लागून येईल अशी दक्षता शिवणकामामध्ये
घ्यायची आहे. या पद्धतीने ऍक्च्युअल कापड शिवताना सुद्धा तुम्हाला या काही गोष्टी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर नक्कीच शिवणकामामध्ये ज्या काही किरकोळ चुका होतात त्या तुमच्या लक्षात येईल. कधी वळणावरती कपडा उलटवला की तो असा ओढल्यासारखा दिसतो, तर तो का दिसतो, तर इथे तुम्हाला दिलंय की छाट मारून घ्या, आतून चटके देऊन घ्या, म्हणजे खाचा करून घ्या कात्रीच्या मदतीने किंवा हँड ट्रिमरच्या मदतीने, म्हणजे तो भाग त्या पद्धतीने दिसणार नाही. असे अनेक कापड शिवताना अनेक प्रॉब्लेम्स हे छोटे छोटे असतात की जे समजून घेतल्यानंतर तुमचं शिलाई काम हे अतिशय सुबक आणि सफाईदार होणार आहे, पण त्यासाठी तुम्ही आवड घेऊन ते करायला पाहिजे.